नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना आरपीआय महायुतीच्या उमेदवार आमदार सीमा हिरे यांनी आज सिडको सातपूर परिसरात मोटारसायकल रॅली काढून शक्ती प्रदर्शनाद्वारे प्रचाराची सांगता केली. अशोकनगर सातपूरपासून त्यांच्या प्रचार रॅलीला प्रारंभ झाला. संपूर्ण सातपूर शहर गंगापूर रोड आनंदवली आणि सिडको परिसरात ही रॅली फिरली. रॅलीत आमदार सीमा हिरे, दिनकर पाटील, शशिकांत जाधव, भाग्यश्री ढोमसे, पुष्पा आव्हाड, माधुरी बोलकर, श्याम बडोदे, बाळासाहेब पाटील, जगन पाटील, सतीश सोनवणे, मुकेश शहाणे, विक्रम नांगरे, रवी पाटील, यशवंत नेरकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. गेल्या 5 वर्षात मतदारसंघात केलेल्या कामाचा आढावा आमदार सीमा हिरे यांनी जनतेसमोर मांडला. सभेच्या निवडणुका होत आहेत. मी स्वतः नाशिक पश्चिम मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि महायुतीची अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या समोर मी उभी आहे. गेल्या 3 टर्म नगरसेवक म्हणून काम केल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी मला 6 वर्ष प्रदेश चिटणीस म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे प्रदेशाचे अध्यक्ष असताना काम करण्याची संधी दिली आणि त्यानंतर 2014 विश्वास ठेवून विधानसभेला सुद्धा संधी दिली आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हातात सत्ता आली. महाराष्ट्रात सत्ता आल्यानंतर आम्हाला देखील काम करण्यास अतिशय सोपं झालं. अनेक कामे आमच्या मतदारसंघातील मार्गी लागण्यास सहकार्य झालं. आदरणीय गिरीशभाऊ महाजन यांच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक प्रकारची कामं आम्ही मार्गी लावली. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका असतील, महिलांसाठी महिला केंद्र असतील, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र असतील, अशी छोटी मोठी कामं जी फक्त आमदार निधीतनं होतच नाही परंतु इतरही निधी हा उपलब्ध झाला. सिडकोचा खूप मोठा प्रश्न जो लीज होल्डचा फ्री होल्ड करणे हा देखील मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मार्गी लागला आणि आज जवळपास 25,000 घरं हे आज सिडकोचे फ्री होल्ड झाल्यामुळे अनेकांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास व्यक्त केलेला आहे. आपलेच मुख्यमंत्री हे काम करू शकतात ही त्यांना खात्री झालेली आहे. सिडकोवरती जेव्हा अतिक्रमण मोहीम आली त्यावेळेला देखील आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ही मोहीम स्थगित करण्यासाठी आम्ही न्यायालयात धाव घेतली आणि उच्च न्यायालयाची स्थगिती मिळाल्यानंतर ही मोहीम थांबवण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे. अग्निशमन केंद्र असो किंवा अंबडमधील अनेक कामं असो ही सर्व आम्हाला केवळ आणि केवळ आपली सत्ता असल्यामुळे आम्ही हे कामं सदरचे सर्व मार्गी लावू शकलो. मी आपल्याला एकच सांगेल, ज्या पक्षाची केंद्रात सत्ता त्याच पक्षाची राज्यात सत्ता जर असली तर आपले कामं हे सोपे होत असतात. आणि आता आपण लोकसभेला मोठा विश्वास टाकून मोठ्या प्रमाणात आमचे सर्व खासदार निवडून देऊन आज सत्ता ही भारतीय जनता पार्टीची आहे आणि नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम काम हे लोकसभेचे सुद्धा सुरू आहे आणि त्यामुळे आपल्याला राज्यात आपल्याला निधी आणण्यासाठी आपल्याला आपली कामं मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्रात सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता येणं हे अनिवार्य आहे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी येत्या 21 तारखेला कमळासमोरचं बटन दाबून आमच्या या तिन्ही मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने सर्व उमेदवारांना निवडून द्यावं एवढी मी आपल्या सगळ्यांना विनंती करते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाशिकमध्ये त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे. सीमाताई हिरे यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये अत्यंत चांगला परफॉर्मन्स दिला आहे. सिडकोमध्ये सीमाताईंनी पाठीमागे लागून सिडकोची घरं ही लीज होल्डची फ्री होल्ड करण्याचा ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून घेतला आणि त्यामुळे अत्यंत कार्यक्षम अशा प्रकारच्या या आमदार पुन्हा तुमच्या समोर येत आहेत. आपल्या तीनही उमेदवारांना प्रचंड मताने या ठिकाणी निवडून आणा एवढीच आपल्याला विनंती करतो. सीमाताई आपली हक्काची, सीमाताई आपली हक्काची. आजच्या रॅलीत ठिकठिकाणी आमदार सीमा हिरे यांचे नागरिकांनी केलेले उत्स्फूर्त स्वागत आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद यामुळे सीमा हिरे यांना हमखास यश मिळेल असा विश्वास वाटतोय. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, सिडको.